तिकडे दादर मधील पूर्णांक पाच फुटांची गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे या मूर्तीला साकारण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कामातून वेळ काढून ही मूर्ती साकारली आहे सध्या आपण आलेलो आहोत मुंबईच्या दादर परिसरातल्या दादर पूर्व परिसरातल्या शिवनेरी या इमारतीमध्ये जिथे तुम्ही पाहत पाहता आहात की पेपरशीट्स जे असतात त्याच्या माध्यमातून इथं बाप्पाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे जवळपास साडेसहा फुटी ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि तब्बल दोन महिन्याचा कालावधी या मूर्तीला साकारण्यात लागलेला आहे काही विद्यार्थ्यांनी जे की जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं पासआउट झालेले आहेत यांनी घरी त्यांच्या कामातून त्यांच्या कॉलेजमधून सवड काढून ही बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण ह्याच्या मागे म्हणजे ही जी मूर्ती तुम्हाला दिसती आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की ही मूर्ती आतून पूर्णपणे पोकळ आहे म्हणजे खरंतर बाहेरून पाहताना कुणी कोणाचही या गोष्टीवर विश्वास बसणार नाही की ही मूर्ती आतून पोकळ तर नेमकं सगळं कॅल्क्युलेशन काय होतं कशा पद्धतीनं या मूर्तीची ही मूर्ती साकारली आहे हे आपण जाणून घेऊया मला सांग की दोन महिन्याचा कालावधी लागला पण याच्यात प्रत्येक तुम्ही कागदाच्या फोल्ड केलेल्या आहेत कागद कापलेले आहेत कशा पद्धतीनं ही मूर्ती तयार करण्यात आलेली ही अॅक्च्युली खूप लेंदी प्रोसेस आहे म्हणूनच ह्याला दोन महिने लागतात आधी आम्हाला ह्याचं थ्री डी वर्क करावं लागतं आणि मग थ्री डी वर्क मग आम्हाला ते टू डी फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि अॅक्च्युली टीम वर्क आहे मी स्वतः डिझाईन केलं असलं तरी माझा माझे मॉम डॅड आणि माझे भाऊ वगैरे या सर्वांनी मिळून आम्ही ते साकारलेलं आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य एक काहीतरी वेगळंच असं आपल्याला म्हणावं लागेल न्यूज एटीन लोकमत मुंबई आता लॉकडाऊनमध्ये आम्ही अक्च्युली पेपरची मूर्ती करायचा विचार केला आणि आम्ही मागची तीन वर्ष पेपरची मूर्ती तयार करतो आहे आणि दरवर्षी वेगवेगळी -वेग पोज असते मागच्या वर्षी झुल्यावरती बसलेला त्याच्या आदल्या वर्षी बसलेला होता आणि यावर्षी आम्ही अशी पोज डिसाईड केली आणि सगळे म्हणजे आता वेळ काढतो आपलाच बाप्पा आहे दर खूप वर्षापासून चालू आहे तर